ज्ञान होय मूढ़ा, ज्ञान होय मूढ़ा, अति मूर्ख त्याग गड़ा, अति मूर्ख त्याग गड़ा, अति मूर्ख त्याग, अति मूर्ख त्याग गड़ा, अति मूर्ख त्याग गड़ा। ज्ञान होय ज्ञानासी, ज्ञान होय ज्ञानासी, ऐसा वर्त्या टिकेसी, ऐसा वर्त्या टिकेसी, ऐसा वर्त्या टिकेसी, ऐसा वर्त्या टिकेसी। वाचील जो कोणी, वाचील जो कोणी, जनी त्याशी लोटांगणी, जनी त्याशी लोटांगणी, जनी त्याशी लोटांगणी, जनी त्याशी लोटांगणी। ज्ञान होय ज्ञानासी, ज्ञान होय ज्ञानासी, ऐसा वर्त्या टिकेसी, ऐसा वर्त्या टिकेसी, ऐसा वर्त्या टिकेसी, ऐसा वर्त्या टिकेसी। पुण्यतिका वर्जयर विठ्ठल सिद्धान देव तुकाराम हरी, ते अंतरणेन तिबा पुढे मनोनी अगत्य सेवने घडे, सांगे पोय पंक्तीचे किडे काय चळशी घेती, तया दुखिया दुखची जीवार, ते विषय कर्दमीचे दुर्धर, ते भोग दळीचे जळचर सांडती केवी। तया दुखिया दुखची जीवार, ते विषय कर्दमीचे दर्दूर, ते भोग जळीचे जळचर सांडती केवी। आणि दुःख योनी जी आहाती, तिया निरर्थका तरी नवती, जरी श्यावरे विरक्ती धरिती देव। आणि दुःख योनी जी आहाती, तिया निरर्थका तरी नवती, जरी विषयावरे विरक्ती धरिती देव। ना तरी गर्भवासादि संकट का जन्म मरणांचे कष्ट, हे विसावे बिन वाट वहावी कवणे। ना तरी गर्भवासादि संकट का जन्म मरणीचे कष्ट, हे विसावे बिन वाट वहावी कवणे। जरी विषय विषया सांडी जेल, तरी महादोषी कै वशी जेल, आणि संसार हा शब्द नवेल लटिका जगी। जरी विषयी विषयो सांडी जेल, तरी महादोषी के वसी जेल, आणि संसार हा शब्द नवेल लटिका जगी। मनोनिया विद्या जात नाथिले, ते तिची साथ सदा विले, जी सुख बुद्धि घेतले विषय दुख। मनोनी अविद्या जात नाथिले, ते तिची साथ सदा विले, जिही सुख बुद्धि घेतले विषय दुःख। या कारणे गा सुबटा, हा विचारिता विषय ओखटा, तुझने कही या वाटा विसरोनी जासे। या कारणे गा सुबटा, हा विचारिता विषय ओखटा, तुझने कही या वाटा विसरोनी जासे। पै याते विरक्त पुरुष, त्यजिती का देशे विष, निराशा तया दुःख दाविले नावडे। पै याते विरक्त पुरुष, त्यजिती का जैसे विष, निराशा तया दुःख दाविले नावडे। काल ज्ञानेश्वरीचं निरूपण, पाचव्या अध्यायातील 121 ओवी पर्यंत पोहोचलेला आहे, 20व्या ओवी पर्यंत। माय बापण, अर्जुनानं प्रश्न विचारलेला होता अध्यायाच्या सुरुवातीला, भगवंता कर्म तर करायचं आहे असं तुम्ही म्हणताय, मग कर्म त्याज्य नव्हे का? म्हणजे कर्म त्याग करणं योग्य नाही याचं स्पष्टीकरण भगवान देत आहे, कारण ज्या कर्माचा मूळ विषय आहे ते योग्य नाही, कर्म त्याज्य नाही, तर विषयानं उत्पन्न झालेलं कर्म हे दुःखाला फलित करणार आहे, त्यामुळं विरक्त बुद्धीनं परमार्थ सापेक्ष कर्म केलं पाहिजे, त्यामुळं उद्धार होतो। मग विषयानं नेमकं होतं काय? तर सांगतायत बाबा,
ते अंतरणे नती बापुडे मनोनी अगत्य सेवनी घडे। अंतरण जाणत नाहीये कशातलं, खऱ्या सुखातलं, सुखाच्या आभासातलं। विषयातून उत्पन्न होतो तो सुखाचा आभास, आणि निष्कामतेतून उत्पन्न होतो तो सत्य आनंद। म्हणून सांगताय जी की विषयी जीव आहेत ते सत्य आनंद आणि भ्रम यातलं अंतर ओळखण्या बाबतीत कसे आहेत, अपंग आहेत। म्हणून ते विषयाच्या चिखलातच जगण्यात मजा समजतात। जस सांगे पूय पंखीचे किडे काय चिळसी घेती, नालीतल्या किड्याला जर विचारलं कसं वाटायलं ते म्हणते लय मस्त वाटायलं, कारण त्यानं ते जीवन स्वीकारलंय आणि त्या ठिकाणी बुचबुच करण्यालाच आनंद या बद्दलच्या परिभाषेला त्यानं स्वीकार। तस सामान्य जीवही ब्रह्म आनंदापासून दूर आहे आणि भोगाच्या आभासामध्ये व्यस्त आहे। म्हणून सांगताय तया दुखिया दुःखची जिव्हार ते विषय करदमीचे दरदूर, भोग जळीचे जळचर सांडिती केवी। माय बापांनो तया दुखिया दुःखचे जिव्हार, तो आहे दुःखी आणि दुःख भोगण्यातच त्याच अंतःकरण आहे। ते विषय कर्दमीचे दरदूर, विषय रूपी चिखलातला तो बेंडूक आहे, तिथच डराव ड्राव 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 करतो। तस माणस माझं हे माझं ते म्हणून जीवनभर त्या बेंडकासारखं डुरडूर 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 करत असतात। त्या बेंडकाला वाटत एवढंच विश्व आहे, तस ते गल्लीच्या सुद्धा बाहेर निघत नाही। मला मंदिरावरचा आनंद त्याला माहितीच नाही, कारण दोष त्याच्या कपाळाचा आहे। उपजोनी करंटा या व्याख्येत तो बसतो। म्हणून सांगताय ते भोग जळीचे जळच, भोग रूपी पाण्यातला तो मासा आहे, म्हणून भोगाच्या बाहेर आला की तड पडतो। त्याला परमार्थात आनंद बसाव महाराज, इकडं बघतय तिकडं बघतय तिकडं बघतय, उई चुई उई चुई, थोड्या वेळाने म्हणते महाराज कटाळा आला झोप यायला वा, पुन्हा जाऊन 5-4 तास डाव खेळत, कारण भोग जळीचे जळच, भोगाच्या त्या ठिकाणी पाण्यामध्ये तो त्या ठिकाणी भुजभुज 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 करत असतो। कोण आणि दुःख येऊनी जी आहाती तिया निरर्थका तरी नवती, जरी विषयावरी विरक्ती धरिती जी। मौलींनी सांगितलं बाबांनो विषयावर जर जीवांनी विरक्ती धरली तर त्या दुःख येऊनी ज्या देवानं निर्माण केल्या त्या निरर्थक होतील ना। होय या जन्मात समजा जर भ्रष्टाचार केलाच नाही कुणच केला नाही तर डुकरांची संख्या कमी होईल ना। कारण या जन्मात दुसऱ्याच्या ताटात स्वतःच्या ताटात असलेलं दिलेलं अधिकाराच खात नाही दुसऱ्याच खातात। म्हणून सांग 2-2 लाख पगारी असताना देवानं सुंदर ताट स्वतःच बनवून दिलेलं असताना दुसऱ्याच्या गरीबाला मागतात 50 रुपये दे 1000 रुपये दे 2000 दे, आणि त्याच्या घामाच्या ताटातच तोंड घालू घालू खाते। पुढच्या वेळेस डुकर होतय महाराज दुसऱ्याने टाकून दिलेलंच खाते। ज्या दुःख येऊनी आहाती त्या निरर्थका तरी नमती। म्हणून लक्षात घ्या लोक म्हणतात
एवढे लोक वाईट वागले त्याच काय वाले तू बघ ना, किड्यांची संख्या जास्त, डुकरांची संख्या जास्त, कोंबड्यांची संख्या जास्त, हे सगळे तिकडं बारी लावले त्याने. ते कोण आहे बघा बरोबर झालं. तो त्या ठिकाणी किडा आहे म्हणून त्या दुःख योनींचा अर्थ जपण्याचं काम ते करतात. एखाद्याला म्हणलं ना परमार्थाला काय येत नाही ते नरकात जाणार बी कोणीतरी पाहिजे की तिकडच गर्दी आहे. मला गुन्हेगाराला जर म्हटलं आणि तू गुन्हा सोडून दे ना ते म्हणते पोलीस कशी जाते. असं अशा पद्धतीत माऊली म्हणताय की त्या योनी निरर्थक तरी होतील ना, ना तरी गर्भवासादी संकट का जन्म मरणीचे कष्ट हे विसावे विन वाट वहावे कवणी. ना तरी गर्भवासादी संकट होय. गर्भवासाला कोण जाईल जर सर्वांनी भजन केलं मुक्त झाले तर गर्भवासाला कोण जाईल. आणि गर्भवासाच दुःख कुणाला कळेल कारण भजन करणाऱ्याला गर्भवासाच दुःख होत नाही. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमाशी. त्यामुळे विषयानं उत्पन्न होणाऱ्या सुखाचा आभास वाटणारे जीव गर्भवासाच्या दुःखाबाबतीत जे काही निर्माण केलेलं आहे त्या गोष्टींचा त्या गोष्टींना पोषक जीवन जगतात. हे विसावे विन वाट वावे कवणी. ही अविश्रांतपणे वाट कुण चालावी लागेल होय. दुःख योनी जेवढ्या आहेत त्यांचा वंश कधी बुडालाय का? त्यांचा वंश का बुडत नाही त्याच कारण आहे. सगळं चांगलं असताना विषयाला विरक्त जीवन लोक जगत नाहीयेत. जरी विषयी विषयो सांडी गेल काय काय मला चालू. जरी विषयी विषयो सांडी गेल तरी महादोषी केवसी गेल. विषयानं जर विषयच सोडले तर मग महादोषी लोक कुठे राहतील किंवा महादोषी तयारच होणार नाहीत ना. आणि संसार हा शब्द नवेल लटिकाजगे. मग तो संसार हा शब्द जगामध्ये लटका होईल तो खोटा न होऊ देण्याचं काम कोण करत तर हे विषयी जीव चिखलातले बेंडकम. अशा पद्धतीत माऊली सांगू लागलेली आहेत. म्हणून अविद्या जात नाथिले ते तिहीची साच दाविले जिही सुख बुद्धी घेतले विषय दुःख. म्हणून अविद्या जातीन अविद्येची जात नासली पाहिजे आणि तिनं सत्यता पाहिली पाहिजे. तिही ते तिहीची साच दाविले. परंतु अविद्या जात विषयाला खरं दाखवते ते विषयच सत्य आहे या बद्दलचं प्रतिपादन आपल्यातली अविद्या दाखवते. म्हणून माऊली सांगताय जिही सुख बुद्धी घेतले विषय दुःख. सुख मिळवतोय या भावनेनं विषयाच दुःख घेतात. सुख लेवोनी दुःखाचे अंगी सळीत जगात. आपल्या ओळखीच्या माणसाचं शर्ट जर एखाद्या माणसानं घातलं तर दुरून असं वाटत तो आपलाच माणूस येतोय. तस जगात जन्मलेला प्रत्येक जण सुखाची अपेक्षा करतो आणि विषयानं सुखाचं शर्ट घातलंय. पण आतमध्ये दुश्मन आहे. शर्ट घालणारा कोण आहे? दुश्मन आहे महाराज.
तो तुमच्या सुखाचा थारा मोडून टाकतो आणि दुःखाच्या जन्मामध्ये दुःखाच्या त्या ठिकाणी डोहामध्ये तुम्हाला लुटून देण्याचं काम करतो माय बापांनो। जिही सुख बुद्धी घेतले विषय दुःख, सुख भावनेन त्यांनी विषयाचं दुःख स्वीकारलेलं आहे। म्हणून अर्जुना तू तसा आहेस का रे? होय अर्जुन हा तसा आहे का? कसा? विषय उत्पन्न भावनेन सुखाला आलिंगन देण्यासाठी उद्यत असणारा पैकी अर्जुन नाहीये हे लक्षात ठेवा। अर्जुनाला ज्ञान नाही, अर्जुनाला ज्ञान नाही, परंतु अर्जुनाकडे विषय बुद्धी नाहीये, त्याच्याकडे विषय बुद्धी नाहीये। कोणत्याही परिस्थितीत अभिलाषानं मिळवणाऱ्या सुखाबद्दलचा अभ्यास त्याच्याकडे नाहीये। अर्जुनाचं अंतःकरण किती सुखी आहे, किती स्वच्छ आहे। अर्जुन भगवंताला म्हणतो राज्य नको पण मला लोकांना मारायचं नाही। पण भगवान म्हणू लागले बाबा तू विषयानं त्यांना आपलं समजतोयस, हे सगळं पटवण्याचं कारण काय आहे? विषयानं त्यांना आपलं समजतोयस, त्यांना आपलं जर समजलास तर ते राम राज्यातला अडथळा आहे। दुर्योधन हा अर्जुनाचा आहे हे खरंय का? कारण अर्जुन हा राम राज्याचा शिलेदार आहे आणि दुर्योधन हा रावणाच्या राज्याचं प्रतीक आहे। त्यामुळं विषयानं तो तुला तुझा बंधू वाटतोय, मग विषय उत्पन्न भावनेन सुखाच्या आभासाला आपलं समजायचं नाही हा सिद्धांत आहे, लक्षात घ्या। त्याच्यामुळं जगामध्ये आपुला तो एक देव करुणी भावा आणि जग त्या देवाचं आहे, त्यामुळं जग सुखी करण्यासाठी आडवं येणारा कुणी जरी असेल तर तो नंबर एकचा शत्रू आहे। आणि जग सुखी करण्याच्या भावनेनं झपाटलेला कुणी जरी असेल तर तो संत आहे। आणि हे संतत्व समजण्यासाठी विषयाच्या आभासाला बाजूला सारता आलं पाहिजे आणि त्याबद्दलच्या ज्ञानाचं प्रतिपादन प्रभू करताय। काय म्हणू लागले बाबा? पै याते विरक्त पुरुष, माफ कर, या कारणी गा सुभटा हा विचारिता विषय उखटा। यासाठी अर्जुना विषयाचा विचार जर केला तर हा ओखटा। कारण लक्षात घ्या खूप चांगलं चांगलं कार्य करणारे महापुरुष झाले पण त्यांनी लोभानं स्वतःच्या पोराच्या हातात सत्ता दिल्या। कारण विषयानं सत्ता दिली पण त्याची लायकी नाहीये। त्यानं महाराष्ट्राचं वाटोळं देशाचं वाटोळं जरी केलं तर बापाचा लेख आहे म्हणूनच त्याच्या हातात सत्ता द्यावी हे विषयानं उत्पन्न झालेलं दुःख आहे। जगामध्ये वारसदार हे विचारांचे असतात, रक्ताचे नव्हे। छत्रपतींच्या वंशात जन्माला आले पण काळीमाला गेला अशा प्रकारचं जर वर्तन असेल, लक्षात आलं का? रामाच्या वंशात आले म्हणून त्यांची कुणा, आज सूर्यवंश कुठं आहे काय आपण विचार करतो का? जो राम म्हणतो त्याला साधू समजतो, ते तर साधू असतीलच, त्यात विषय नाही। परंतु लक्षात आलं का विषयानं उत्पन्न होणाऱ्या गोष्टी या आभासात्मक असतात, त्या तत्वतः शुद्ध नसतात। नाहीतर अर्जुनाचा भाऊ म्हणून दुर्योधनाची पूजा करता येते का? नाही करता येत। तशा पद्धतीमध्ये सांगतायत बाबांनो तू झणे कही या वाटा विसरोनी जासी, तू या विषयाला सोडण्याच्या ज्या काही वाटा आहे त्या विसरून जा। पै याते विरक्त पुरुष त्यजिती का जैसे विष, ज्या काही विषयांच्या वाटा आहेत
यांचा त्याग विरक्त पुरुष कसा करतात? जस विषयाच्या वाट विषय सुंदर फोडणी दिली जेवण बनवलंय महाराज होय विषय रांधिली रससो रससोया तेजय जेवणारासी ठाऊई ठाऊकी होय होय तैते ताटची सांडोणी जाया परी जेवणार आलं जर कळालं स्वयंपाक मस्त आहे पण येंडो सलपण टाकले बसल का तो जगाला वाटायला लागले स्वयंपाक गोड आहे त्यांना माहिती नाही मध्ये येंडो सलपण साधू संतांना ते माहिती आहे विषय अंती दुःखच देतात अंती काय देतात दुःखच देतात दुःख देतात नाही निश्चित दुःखच देतात आणि पांडुरंग परमात्मा सुखच देतो दुसरं काही नाहीच त्याच्याकरता काय देईल रात्री विषय झाला मला खरा सारख्या गाढवाला सुद्धा काय दिलं सुखच दिलं कारण रामाचा बाण जोपर्यंत स्पर्श झाला नाही तोपर्यंत त्याला सुखाचा स्पर्श झाला नाही परंतु ज्या राक्षसाला मारण्यात त्याची पद्धत वेगळी आहे सुख देण्याची राक्षसांना मारून सुख देतो आणि साधू संतांना जवळ घेऊन सुख आपण प्रभूची लेकर आहे आपल्याला बी सुखच आणि वैराला सुद्धा त्याच्या घरी दुसरं काही नाहीच तर देईल काय आणि विषयाच्या घरी सुद्धा दुसरं काहीच नाही दुःखच आहे विषय हे विष आहे आयुष्याचा विषयाच्या संगे आयुष्याचा नाश विषयाच्या संगे आयुष्याचा नाश पडेले वसोहिताचे पडे पडियेले ओस सोहिताचे पडियेले ओस सोहिताचे स्वतःच हित कशात आहे तर प्रभूच्या चिंतनात आहे त्यामुळं भजन हे विषय जन्य नसावं नाहीतर कसं आहे होय नटाचे परिवृत्ता नटती जीविका वृत्ती साधनी असो या ठिकाणी सांगताय निराशातया दुःख दाविले नावडे अशा पद्धतीची निराशा त्यांच्यामध्ये असते विरक्तामध्ये कि त्यांना दुःख असं दाखवलं तरी त्यांना ते आवडत नाही म्हणून खऱ्या साधूला म्हणलं ना महाराज तुम्हाला एक बंगला देतो पण आमच्या इथे या येतात का नाही सोने नाणे अमृतिके समान हो ना तुमचे एरवित धन ते मज अमृतिके समान आम्हाला महाधनाची सवय धनाची नाही परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण परमार्थ हे असं करंट आहे ऐकणाऱ्यालाही सुख सांगणाऱ्यालाही सर्वांना फक्त सुखच त्यामुळे विषयजन्यतेचा त्याग झाला की सत्य संकल्पाच्या सुखापर्यंत पोहोचता येत असं प्रभू म्हणताय शक्रोति हैव यः सोढुम् प्राशक् शरीर विमोक्षणात् काम क्रोधोद्भवं वेगम् संयुक्तः स सुखी नरः नानियाचा हनठाई याची मातुही किरणाही देहे देहभावजी स्ववश केले नानियांच्या हनठाई याची मातुही किरणाही देही देहभावजी स्ववश केले जया ते बायाची भास नेलेचे निशेष अंतरे सुख एकाथी जयंते भैयाची भाष निजेची निशेष अंतरी सुख एक अथे परिते वेगळे पण भोगिदे जैसे पक्षे फळ चुंबिदे तैसे नवे ते तविसरिदे भोगी ते पणही परिते वेगळे पणे भोगिदे जैसे पक्षी फळ चुंबिजे तैसे नवे ते तविसरिजे भोगिते पणही भोगी अवस्था एकी उठी ते अहंकाराचा जळूत लोटी मग सुखे सिघे अंटे गाडे पणे भोगी अवस्था एकी उठी ते अहंकाराचा चळू लोटी मग सुखे सिघे अंटे गाडे पणे अलिंगन मेळी होया प्याप कवळी
ते तो जल देश जड़ी बेगड़े न दिसे ये अलिंगन मेड़ी होय अपे आप कवड़ी ते तो जल देश जड़ी बेगड़े न दिसे काकाशी वायु हरते ते तो दोनी ही भाष लोपे तैसे सुख जीव रे स्वरूपे सुरती ते काकाशी वायु हरपे ते तो दोनी ही भाष एक लोपे तैसे सुख जीव रे स्वरूपे सुरती ते ऐसे द्वेताची भास जाय मग मनोजरी एक जीव होय तरी ते त साक्षी कवनो आहे जानते रे ऐसी द्वेताची भास जाय मग मनोजरी एक जीव होय तरी ते त साक्षी कवनो आहे जानते रे काय सांगू लागलेले आहे ज्ञानियांच्या हन ठाई याची मातुही किरण आहे कशाची विषयांची मात म्हणजे वार्ता सुद्धा नाही विषयाची बातमी सुद्धा ते ऐकत नाही जसं सूर्याच्या घरी अंधाराची न्यूज रिपोर्टिंग चालत नाही सूर्याला जर विचारलं काल आमच्या इथं अंधार होता त्यांनी ते कसला होता त्याला काय माहिती अंधार कसला कारण तो जाईल होय तो पूर्वेला जरी उगवला तरी तीची वेळी सर्व दिशेला काय नाही काळीमा नाही तशा पद्धतीत ज्ञानी व्यक्तीला विषयाचं दुःख स्पर्श करत नाही देही देह भाव जिही स्ववश केला परंतु या परिपक्व पात्रतेला कधी पोहोचता येत विषय कधी जिंकता येतात ज्यांनी देहाचा देहभाव वश केलेला आणि वश केलेला देहभाव कशासाठी वापरतात ते भगवंताला समर्पित करतात देह कष्टविती परोपकारे म्हणून जयाते भैयाची भाष नेनिजेची निशेष जे बाहेर काय आहे याची गोष्ट सुद्धा जाणत नाहीत म्हणजे सुखासाठी जे भगवंतापेक्षा इतर गोष्टीच्या कल्पनेचा सुद्धा स्वीकार करत नाही होय पांडुरंगा शिवाय जगात इतर कोणती गोष्ट सुख देते या बातमीला जो अजिबात खरं समजत नाही त्याला साधू म्हण कळ का पांडुरंग ज्याच्यात नाही होय हरिविन जन्म नरकची पय जाणार नरकच सुख असते होय हा नरकच सुख असते यमाचा पाहुणा प्राणी होय बर तिथल्या पाहुणचाराची पद्धत काय आपल्यासारखी असते होय जोडीती तोडीती दुडीती यमाचे किंकर तोडीते झोडीते मारीते आणि मा होय परमार्थाकडे न येता प्रपंच केला तर 24 तास खांद्यावर घेतलेलं लेकरू सुद्धा मारीत बापाला चौका मध्ये म्हणून भैया हे बघा संसार करू नये असं नाही 10 लेकर बाळ जर होऊन ते जर मस्त परमार्थ करत असतील आणि परमार्थाचं वैभव वाढवत असतील तर का करू नये संसार सुखे करावा संसार पण त्या संसारात सुद्धा मी भगवंताचं नाव वाढले मला त्या लेकरांमध्ये सुद्धा भगवंत लेकरू का सांभाळायचं ते भगवंतानं दिलेलं सुंदर फूल आहे त्याला फळ आणण्यासाठी लेकरू सांभाळ पत्नी आहे अवघाजी संसार सुखा आनंदे भरीन तिन्ही लोक अशा पद्धतीमध्ये त्या ठिकाणी कार्य करावं म्हणजे बाह्य गोष्टी स्वीकारू नये ज्यात हरी नसल्याच्या कल्पनेचा वारा लागलाय म्हणून कल्पनेचा काय कल्पनेची मंडळी बसते काय म्हणतायत बाबांनो कस परी ते वेगळेपण भोगीजे ते वेगळेपणा कसा तंतोतंत पाळता येतो हे बघा तुमचं आमचं सौजन्य आहे तुमची नामची ओळख पडली होती का कालपर्यंत बघितलं होतं का आपण एकमेकांना प्रेम होत पण बघितलं होतं का
आता तुमची आमची ओळख पडली त्याचं कारण प्रभू रामचंद्र आहे. पण उद्या समजा, आता माझं तुम्ही ऐकले दोन गोष्टी चार गोष्टी, पण मी चांगल्या सोडून जर दुसऱ्याच सांगू लागलो तर ते ऐकाव्यात का? तात्काळ बाजूला सारायचा, कळलं का? या पद्धतीमध्ये कारण भगवंताबद्दल असेल अनुसंधान तर ग्राह्य, नाहीतर नरक. वेळ लावायचा नाही. या पद्धतीत ज्यावेळेस आपण राहू शकतो त्यावेळेस म्हणावं भैयाची भासनी जे, तस वेगळे पण कस भोगतात जैसे पक्षी फळ चुंबिजे, भाकर फळ झोंबतात फळ खातात महाराज, तैसे नवे तेथ विसरिजे भोगी ते पण विसरून जातात, भोगतेपणा विसरून जातात, सुंदर सुंदर फळ खातात पण भोगतेपणाही विसरतात, तैसे नवे तीर्थ विसरी जे भोगते पणही भोगी अवस्था एकी उठी ते अहंकाराचा अचळो लोटे, मग सुखे सिघे अटी गाढेपणे. भोगी अवस्था उठल्यानंतर ते अहंकाराचा पर्वत काय सांगू लागलेले आहे ते. भोगामध्ये अशी एक अवस्था उत्पन्न होते की ती अहंकाराचा पर्वत नाहीसा करते व मग सुखाला गाढ आलिंगन देते. माय बापांनो, ज्या वेळेस साधूकडे भोगाबाबतीतची विरक्ती उभी राहते त्यावेळेस अहंकाराचा पर्वत लोटून टाकण्यामध्ये ते समर्थ ठरतात आणि मग सुखाची काय पडते, आलिंगन पडत, गाठ पडते. अहंकार गेल्याशिवाय सुखाची गाठ पडत नाही, कारण सुख कोणापाशी येऊ, अहंकार गेला तुझा म्हणे देवची झाला, देवची झाला. आणि देव कोण आहे, सुखाचं नाव खरं नाव कोणतं आहे, नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. सुख म्हणजेच देव आणि देव म्हणजेच सुख, च येल दुःख माय बापन. म्हणून गाढेपणे, गाढेपणा म्हणजे मोठेपणा. जगामध्ये विषयजन्य वस्तूचा त्याग करणं आणि परमात्म तत्वातूनच आनंदाची प्रतीती घेणं हा पुरुषार्थ आहे. म्हणून भरत दहा इंद्रियांनी सुद्धा राम स्वीकारत होता, काय घेत होता, दृष्टी विषय समस्त राम रूपे देखत भरत, दृश्य दृष्टा दर्शन ते सहज होत रामी. होय, डोळ्याने पाहिलं तर काय, सर्व विषय कसे राम आहे. खरं सांगा या मंदिरात राम आहे म्हणून आपल्याला बसता येत, घरात राम आहे म्हणून आपल्याला बसता येत, अन्नात राम आहे म्हणून आपल्याला खाता येत. 12 तासानंतर खात कवान, भारी फोडणी दिलेली आहे पण विटल्यानंतर कोणी खात, कारण त्यातला राम कमी झालेला आहे. तैसा हृदया मध्ये मी राम, तस तैसा हृदया माझी राम, असता सर्व सुखाचा राम. तशा पद्धतीत हे बघा, पाचवा अध्याय जो काही आहे भावार्थ रामायणातील लक्ष्मण शक्तीतला, त्यात सांगितलं घ्राणासी भाव उदाय परिमळाचा, नाकातून वासा सबाह्य परेश, कानामधून होय श्रवणी शब्द पडता जिदान, शब्दार्थ श्रीराम अपर्ण, त्वचेन त्वचा घेऊ जाय स्पर्शासी, होय तव दोहिते राम प्रकाशी. अशा पद्धतीमध्ये सर्व विषयान राम कशी स्वीकारावे, विषयात राम आहे म्हणून स्वीकारावं, अशा पद्धतीमध्ये सुख भोगण्यात गाढ व्हावं, अशा पद्धतीत माऊली या ठिकाणी सांगतायत.
झालेली सेवा प्रभुरामचंद्रजींच्या चरणी आपणा ज्ञानवंतांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबूया. ओवी क्रमांक 132 पर्यंत पाचव्या अध्यायाचं निरूपण आलेलं आहे. मालेवाडीकर पसायदान सुरू करते. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी.